एक सोपा पाण्याचा पंप बनवण्याची कृती आपण बघूया. यासाठी तुम्हाला लागेल फक्त एक पाण्याची बाटली, सेलो टेप, कात्री आणि एक छोटंसं नाणं. सुरुवातीला बाटलीच्या झाकणामध्ये कात्री वापरून एक भोक करून घ्या आणि त्या भोकावर एक छोटंसं नाणं असं ठेवा. ही होईल तुमची सक्शनची जडप. नंतर बाटलीच्या तळामध्ये कात्रीनीच एक भोक करून घ्या. त्याच्यावर आपल्याला डिलिव्हरीची झडप लावायची. याच्यासाठी सेलोटेपचा एक छोटासा तुकडा घ्या आणि गमच्या बाजूनी ती अशी निम्म्यात दुमडा. नंतर बाटलीच्या तळातल्या भोकावर ती अशा तऱ्हेने बसवा की सेलोटेपचा जो गम नसलेला भाग आहे तो भोकावर येईल. ही झाली आपली डिलिव्हरीची झडप. बघा ही कशी उघडू आणि बंद होऊ शकते. बाटलीतल्या भोकातनं तुम्ही जर फुंकलत आणि ओढलत तर या झडपेचं उघडणं आणि बंद होणं तुम्हाला दिसू शकेल. आता झाकण नाण्यासकट बाटलीवर बसवून घ्या. तुमचा पंप तयार आहे. एका मगमध्ये पाणी भरून घ्या आणि बाटलीचं झाकण पाण्यामध्ये बुडवा. आता बाटली दाबून सोडण्याची क्रिया सतत करत राहा. प्रत्येक स्ट्रोकबरोबर थोडंसं पाणी बाटलीमध्ये चढेल आणि जेव्हा ते वरच्या झडपेपर्यंत येईल तेव्हा भोकातनं ते बाहेर पडायला लागेल. करायला अतिशय सोपा पण वापरायला मजेदार असा हा पाण्याचा पंप.